नमस्कार, नेहा चंद्र तुम्हा सगळ्यांचं मी नेहा स्वागत करते। आज आपण बनवूया डोसा किंवा इडली बरोबर खातात ती आंबडगोड चटणी। त्याकरता मी इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कट करून कढीपत्ता घेतलाय, थोडंसं जिरं, मिरच्या, कोथिंबीर, साधारण एका लिंबाचा रस, मीठ चवीपुरतं आणि लिंबाप्रमाणेच साखर एक चमचा। आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि ही चटणी वाटून घेऊया। सुरुवातीला थोडंसं पाणी घालून नंतर पुन्हा सारखं करायची चटणी वाटलेली, अशा दोन तीन वेळा करून पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। आपली चटणी बारीक वाटून घेतलेली आहे मी, ही तुम्ही अशीच खाऊ शकता डोशाबरोबर किंवा इडलीबरोबर, किंवा ह्याला आता फोडणी घालू शकता। मी आता फोडणी घालते आहे। त्याकरता मी एक चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये घातलं आहे मोहरी, थोडंसं हिंग, जिरं आणि थोडीशी हळद। आपली फोडणी झालेली आहे। एका बाजूला मी डोसा करते गरम गरम, आता ही फोडणी आणि कढीपत्ता घातला आहे। आता ही फोडणी आपण वाटून घेतलेल्या चटणीवर घालूया। खूप खमंग अशी फोडणी झालेली आहे। फोडणी घातल्यानंतर चटणी खूप चविष्ट लागते, नक्की करून बघा। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली डोसा किंवा इडलीवर लागणारी चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।